मुळात काय झालं आपण बघितलं की शाहिस्ते खान हा महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेला होता शाहिस्ते खान ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी त्याची मेन योजना होती की शिवाजी महाराजांना जेरबंद करून औरंगजेबा पुढं हजर करायचं त्या दृष्टीने त्यानं प्रयत्न केले पण त्यामध्ये त्याला अपयश आलं त्याची शेवटी स्वतःची बोटं कापून घ्यावी लागली आणि तो नंतर निघून गेला तो निघून गेल्यानंतर औरंगजेबाने त्याला दिल्लीला पण नाही बोलवलं औरंगजेबाने त्याची थेट रवानगी केली ती बंगालमध्ये केली त्यानंतर दुसरा एक प्रसंग झालेला होता तो म्हणजे शिवाजी महाराजांनी या मुघल सैन्याचा कुठंतरी वचपा काढायचा ह्यांनी आपल्यावरती जो श शे, शहरांमध्ये गावांमध्ये जी दहशत बसवलेली हो होती ती कुठेतरी भरून काढायची हानी झालेली भरून काढायची म्हणून शिवाजी महाराज सुरतेमध्ये गेले आणि त्यांनी सुरत लुटली त्याच्याबरोबर नंतर श आपण बघितलं की जसवंतसिंग कोंढाण्याला वेढा देऊन बसलेला होता आणि तो त्यामध्ये सुद्धा जसवंत सिंगाला अपयश आलं म्हणजे मुघल सैन्याकडून शिवाजी महाराजांवरती जेव्हा जेव्हा प्रयत्न आक्रमण करण्याचे प्रयत्न झाले त्यामध्ये मुघल सैन्याला अपयश आलेलं होतं त्यामुळं वरकर्णी औरंगजेब हा कितीही शांत असला तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये प्रचंड चिडलेला होता आणि त्यातून त्याच्या लक्षात येत होतं की शिवाजी महाराजांना जेरबंद केलं नाही त्यांच्या हालचालींना लगाम घातला नाही तर दक्षिण भारतामध्ये जी मुघलाई आहे ती मुघलाई संपुष्टात येऊ शकते आणि त्यामुळे औरंगजेब हा प्रचंड संतापलेला होता ज्यावेळी औरंगजेबाच्या लक्षात आलं की दक्षिणेत आपली जी मुघलाई आहे ती संपुष्टात येऊ शकते त्यावेळी त्यानं त्याच्याकडे एक सरदार होता ज्याला रजपूत सरदार होता ज्याचं नाव आपण मिर्झा राजे म्हणून घेतो ते त्याच्या दरबारी होते त्यांचं वयवर्ष साठ होतं आणि त्या मिर्झा राजेंना औरंगजेबाने एक दिवस भेटीला बोलवलं का बोलवलं तर औरंगजेबाने त्यांना स्पष्ट सांगितलं की आता परिस्थिती अशी आलेली आहे की एक तर तुम्ही शिवाजीवरती आक्रमण करण्यासाठी जावा किंवा मला मग सेनापती म्हणून जावं लागेल त्याशिवाय आपल्याला शिवाजीला जेरबंद करता येणार नाही आणि राजाला कसं म्हणणार मिर्झा राजे की तुम्ही जावा त्यामुळे मिर्झा राजांनी ही मोहीम स्वतःकडे घेतली नुसती मोहीम घेऊन थांबले नाहीत तर त्यांच्यासोबत जवळपास त्यांनी ऐंशी हजाराचं घोडदळ घेतलेलं होतं पाच हजारांची पठाणांची फक्त फौज होती आणि बाकी पायदळ होतं ते वेगळंच होतं बरं कुठेही जायचं म्हटलं तर आपण नंतर बघणार आहोत की पानिपतच्या वेळीसुद्धा ज्यावेळी सदाशिवराव भाऊ आणि बाकीचे लोक गेलेले होते तर त्यावेळी ब्राह्मणांनी वेगवेगळे यज्ञ त्याच्या यशासाठी केलेले होते रजपूत म्हणल्यानंतर मिर्झा राजेसुद्धा हिंदू राजेच असं आपण म्हणू शकतो त्यामुळं मिर्झा राजे ज्यावेळी दिल्लीमधून महाराष्ट्रामध्ये यायला निघाले त्यावेळी त्यांच्यासाठी सुद्धा जवळपास मोठ्या संख्येने चारशे एक ब्राह्मणांनी होम यज्ञ केलेले होते त्यांना मोहिमेत यश मिळावं म्हणून आणि या मोहिमेला निघाल्याचा दुसरा एक परिणाम काय होता तर मिर्झा राजा जयसिंग हे येत होतेच त्यांच्यासोबत औरंगजेबाने त्याचा विश्वासू म्हणून दिलेरखर नावाचा एक सरदार सुद्धा मिर्झा राजेंच्या सोबत दिलेला होता आपण बघितलं की एवढ्या मोठ्या संख्येने मिर्झा राजे जयसिंग त्याचं सैन्य घेऊन महाराजांवरती स्वराज्यावरती चालून येत होता आणि त्यामुळं महाराजांचं जे सल्लागार मंडळ होतं त्या सल्लागार मंडळाला आधीच हपकी भरली या यातल्या बहुतांश लोकांचा सल्ला असा आला की महाराज आपण त्याला सामोरं जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्याच्याशी तह करूयात आणि त्याला तिथल्या तिथंच परत पाठवूया पण शिवाजी महाराज म्हणाले की शत्रू काय ताकदीचा आहे हे आपण एकदा जोखून तरी बघूयात आणि त्याच्यानंतर ठरवूयात की आपण तह करायचा का त्याचा सामना करायचा त्यामुळे शिवाजी महाराजांनी थोडंसं थांबा आणि नंतर निर्णय घेऊयात असा डिसिजन घेतलेला होता आता एक मुद्दा काय झाला की जरी आपण थांबण्याचं वाट पाहण्याचं धोरण शिवाजी महाराजांनी ठरवलेलं असलं तरीसुद्धा ज्यावेळी मिर्जा राजे जयसिंग येतील त्यांनी कोणत्या किल्ल्याला समजा वेढा दिला तर त्या किल्ल्यामध्ये शिबंदी म्हणजे तेवढं सैन्य असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्या सैन्याला पुरेल एवढा धान्यसाठा असणं गरजेचं आहे त्यामुळं महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या ताब्यात जेवढे किल्ले होते त्या सर्व किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांनी शिबंदी गोळा करण्याचे त्याचबरोबर धान्य साठा करण्याचे आदेश दिलेले होते बरोबर दुसऱ्या बाजूला काय केलं तर दुसऱ्या बाजूला एका बा आपण पाठीमागच्या वेळी बघितलेलं होतं की ज्यावेळी एक शत्रू चालून आला त्यावेळी शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या शत्रून सुद्धा शिवाजी महाराजांच्या विरोधात जाण्याची भूमिका स्वीकारलेली होती त्यामुळं सिद्धी असेल इंग्रज असेल आदिलशाह असेल यांना कुठंतरी परत असं वाटायला नको की आता आपण काहीतरी केलं तरी चालेल म्हणून शिवाजी महाराजांनी मालवणमध्ये त्यांचं गलबत जी होती त्यांची जी तरांडे होते हे सर्व तरांडे गोळा करायला सुरुवात केलेली जेणेकरून इंग्रज किंवा जंजीरचा सिद्धी हे लोक पुढं हालचाल करणार नाहीत मिर्जा राजे जयसिंग ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळी ते औरंगाबादमध्ये आलेले होते औरंगाबादमधूनच ते हळूहळूहळू पुण्याकडे किंवा महाराष्ट्राची त्यावेळीची राजधानी राजगड या ठिकाणी येणार होते आणि मग त्यांना थांबवलं पाहिजे किंवा त्यांच्याशी आपण समोपचारानं काहीतरी बोलून बघूयात बोल नक्की काय त्यांच्या मनात आहे हे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात हा हेतू डोक्यात घेऊन शिवाजी महाराजांनी कुडतोजी गुजर आणि रघुनाथ पंतांना वकील म्हणून मिर्झा राजेंकडे भेटायला पाठवलेलं होतं कुठंतरी समोपचारानं गोष्टी मिटतील का ही भा भावना शिवाजी महाराजांची होती मात्र मिर्झा राजे जयसिंग हा एकतर करो या मोरो या भावनेनंच आलेला होता त्यामुळं शिवाजी महाराजांचा बंदोबस्तच करायचा शिवाजी महाराजांनी सपशेल शरणागतीच पत्करायची हाच त्याचा एक मुद्दा होता त्यामुळं बाकीचे समजवण्याचे जे प्रयत्न होते ते पूर्णपणे अपयशी झालेले आपल्याला दिसून येतात ज्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं की मिर्झा राजा जयसिंग कुठल्याही प्रकारचा तह हो करण्यास तयार नाहीये त्यावेळी शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी अंदाज होतोय की औरंगाबादवरून येतो म्हणल्यानंतर पहिल्यांदा पुणे प्रांतात आल्यानंतर पहिला किल्ला तो घ्यायचा प्रयत्न करणार म्हणजे तो पुरंदरचा किल्ला मग पुरंदरचा किल्ला आपल्याला व्यवस्थित ताकदीनं उभा केला पाहिजे त्याच्यावरती शिबंध व्यवस्थित आहे का हे बघायला पाहिजे त्या किल्ल्याचा किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे आणि मग मुरारबाजी देशपांडेंच्या आधिपत्याखाली त्या किल्ल्यावरती व्यवस्थित धान्यसाठा झाला त्या किल्ल्यावरती दारूगोळा बाकीच्या किल्ल्यांवरून गोळा करून ठेवण्यात आला शिवाजी महाराजांनी स्वतः जाऊन पुरंदर पाहणी केली आणि त्यानंतर मग शिवाजी महाराज पुन्हा राजगडावरती येऊन मिर्झा राजे जयसिंग पुढे काय चाल करतात त्याची वाट बघत होते शिवाजी महाराजांनी आपण बघितले ज्यावेळी अफजल खान चालून आलेला होता किंवा शाहिस्ते खान चालून आलेला होता त्या शत्रूंचा काटा काढायला शिवाजी महाराजांना वेळ नाही लागला म्हणजे काय तर शिवाजी महाराज हे शक्ती सोबत युक्तीने सुद्धा चालणारे एक राज्यकर्ते होते आणि त्यामुळं ज्यावेळी मिर्झा राजे जयसिंगाने ठरवलं की आपण स्वराज्यावरती स्वारी करायची त्यावेळी त्यांना एक डोक्यात घेतलं की आपण गडे गड गड़ फक्त लढवत बसलो गड फक्त ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला तर सह्याद्रीतले गड ताब्यात यायला आपली उमर आपल्याला पुरायची नाही त्यामुळे शिवाजी महाराज राजगडावरती असतील तर त्यांना खाली पटांगणात मैदानात आणायचा असेल तर एकच उपाय आहे तो कोणता तर तो उपाय म्हणजे खाली जी रयत आहे त्या रयतेवरती अन्याय जुलूम जुबरदस्ती करायची गावं लुटायची जेणेकरून रयतेच्या मनात राजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण होईल आणि आपण बघितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी राजाच्या विरोधात असंतोष निर्माण झालेला आहे तेनंतर राजेपद त्यांना जास्त वेळ उपभोगता आलेलं नाही किंवा राजेपदावरती टिकता आलेलं नाही त्यामुळं अशा प्रकारे मिर्झा राजांनी एक प्रकारे बुद्धीने डाव टाकायलासुद्धा चालू केलेलं होतं त्यांनी पुण्याच्या आजूबाजूची सर्व प्रदेश पूर्ण स्वराज्याच्या ताब्यात जो प्रदेश होता तो बेचिराग करण्याचा आदेश हा त्यांच्या सैन्याला दिलेला होता आता यात एक गंमत झाली की मिर्झा राजांनी एका साईडला मुलूख बेचिराग करण्याचा आदेश दिलेला आहे दुसऱ्या बाजूला मिर्झा राजेंचा सोबत आलेला सरदार होता दिलेर खान त्यानं पुरंदरला वेढा दिलेला आहे आणि पुरंदरच्या वेढ्यामध्ये त्याला यश सुद्धा यायला लागलेलं होतं त्यामुळं शत्रुगोटातून येणारी बातमी ही महाराजांचा उत्साह वाढवणारी नाही तर कमी करणारी होती अशात वकील म्हणून आपण मागाशी बघितलं कुडतोजी गुजर म्हणून एक होते ते वकील म्हणून मिर्झा राजाकडे गेलेले होते त्यांनी एक दाढसी प्लॅन आखला जो शिवाजी महाराजांना माहितीच नव्हता त्यांनी काय प्लॅन आखला तर मुघलांची जी छावणी आहे त्या छावणीमध्ये जायचं आणि मिर्झा राजांवरती हल्ला करायचा आणि तसा त्यांनी प्रयत्नसुद्धा केला पण त्याला त्या एकंदरीत योजनेबद्दल राजांना काहीच माहिती नव्हती आणि त्यामुळे मिर्झा राजेंनी ज्यावेळी कुर्तोजींना पकडलं ज्यावेळी त्यांना समजलं की हा हल्ला करण्यासाठी आलेला आहे त्यावेळी कुर्तोजींना त्यांनी कोणतीही इजा केली नाही ही गोष्ट इथं महत्त्वाची आहे कोणतीही इजा न करता कुर्तोजींना त्यांनी विचारलं की तुम्हाला परत जाण्यासाठी तुमच्याकडे घोडा आहे का तर कुर्तोजींकडे तोही नव्हता मग मिर्झा राजेनं त्याचा घोडा म्हणजे त्याच्या सैन्यातला एक घोडा कुर्तोजींना दिला आणि सन्मानानं कुर्तोजींना परत पाठवलं ज्यावेळी शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली त्यावेळी शिवाजी महाराजांनी कुर्तोजींना जवळ बोलवून घेतलं आणि त्यांनी केलेल्या धैर्याबद्दल एक भीती होतीच की ज्यावेळी आपला एखादा स सैन्यातला महत्त्वाचा अधिकारी अशी कोणतीतरी आगळीक करतो त्यावेळी भविष्यातसुद्धा तो तशी करू शकतो ती भीती आहेच मात्र त्याने केलेल्या धाडसाचं आपण सन्मान करूयात या भावनेने शिवाजी महाराजांनी इथून पुढं या कुर्तोजी गुजरांनाच प्रतापराव नावाची पदवी दिली आणि तिथून पुढं त्यांचं नाव आपण इतिहासात प्रतापराव गुजर म्हणून बघितलेलं आहे तर गंमत काय झाली कोणत्याही प्रकारे मिर्झा राजे जयसिंग हे बधायला तयार होत नाही आहेत बधत नाही आहेत ते आणि त्यामुळे आपल्याला यातून बाहेर यायचं असेल तर एकच उपाय आहे तो म्हणजे तह करण्याचा मग तह करण्यासाठी ज्या ज्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांचे वकील पाठवले त्या त्यावेळी मिर्झाराजांनी राज्यांनी एकच अटकेलेली होती ती म्हणजे शिवाजी महाराजांचं पूर्णपणे शरणागत शरणागत असतील तरच आपण तहाची बोलणी करू असं मिर्झाराजेंचं बोलणं होतं मग शेवटी शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेंकडं त्यांच्या जीविताची हमी मागितली की मी तुम्हाला भेटायला आलो तर माझ्यासोबत दगाफटका झाला नाही पाहिजे ही महारा महाराजांची पाठीमागची भावना होती ती भावना मिर्झा राजेंनी लक्षात घेतली आणि त्यांनी जीविताची हमी दिली जी। मग त्यानंतर शिवाजी महाराज त्यांच्या काही निवडक सहकाऱ्यांसोबत पुण्यामध्ये मिर्झा राजे जयसिंगांना भेटायला गेले आणि त्या शामियाण्यामध्येच मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये तहाची बोलणी झाली ज्याला आपण पुरंदरचा तह म्हणून ओळखतो मात्र आता इथे गंमत काय आहे तर कोंढाणा हा फार महत्त्वाचा किल्ला होता आणि शिवाजी महाराजांना माहिती होतं की ज्यावेळी आपण तहाची बोलणी करायला जातो त्यावेळी मुघलांकडून कोंढाण्याबद्दल मागणी शंभर टक्के होणार मग आपल्याला काय करता येईल तर त्यांनी राजगडावरून जिजामाता होत्या त्यांना कोंढाणावरती पाठवण्याची व्यवस्था केली जेणेकरून जिजामाता तिथे आहेत या अनुषंगानं आपल्याला थोडासा वेळ कोंढाणा ताब्यात देण्यासाठी काढता येऊ शकतो अशी एक भावना त्याच्यामागची होती त्याचबरोबर त्यांनी शंभू महाराजांना राजगडावरती ठेवलेलं होतं का तर सगळं कुटुंब एकाच ठिकाणी एकाच वेळी नसावं ही भावना त्याच्या पाठीमागं होती आणि त्यामुळे जिजामाता कोंढाणावरती गेल्या तर शंभोबाळ तेव्हाचे युवराज हे राजगडावरती थांबले अशी एक आखनी शिवाजी महाराजांनी तहाच्या बोलणीला जाण्यापूर्वी केलेली होती तर शिवाजी महाराज हे दि मिर्झा राजांना भेटायला गेलेले तहाची बोलणी करायला गेलेले आणि मिर्झा राजांनी त्यानंतर दिलेरखानाला पुरंदरवरचा जो हल्ला आहे तो थांबवण्याचा हुकूम दिला तो हुकूम दिल्यानंतर महाराजांच्या सैन्यानं तरीसुद्धा माघार घेतलेली नव्हती कारण का तर महाराजांकडून कोणताही कौन कौन तसा अधिकृत संदेश त्यांच्यापर्यंत गेलेला नव्हता त्यामुळे गडावरून एक महाराजांचाच माणूस महाराजांना भेटायला आला की युद्ध थांबलं आहे का आणि त्यानंतर महाराजांनी थांबव सांगितलं की थांबवलं युद्ध आपण आता मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता मुरारबाजींना आम्हाला भेटायला पाठवा त्यावेळी तो व्यक्ती म्हणाला की आता मुरारबाजी आपल्यात राहिले नाहीत ते या युद्धामध्ये कामे आलेल्या आहेत आणि मग शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीला मुरारबाजींचा पराक्रम विचारला तर ज्यावेळी दिलेर खानानं पुरंदरावरती आक्रमण केलेलं होतं त्यावेळी एक पॉईंट असा आला की मुरारबाजीच्या लक्षात आलं की आता आपल्याला पुढं जाऊन युद्ध केलं पाहिजे नाही तर आपला पुरंदर हा लवकरच पडणार आहे आणि त्यावेळी पाच हजार पठाणांची फौज ही दिलेर खानासोबत होती त्या पठाणांच्या फौजेवरती मोरारबाजी देशपांडे चालून गेले नुसते चालून गेल्यानंतर ते दिलेर खानाच्या समोर गेले त्यांचा पराक्रम बघून दिलेर खानाने त्यांना ऑफर केली की तुम्ही महाराजांच्या सैन्यात कुसताय तुम्ही औरंगजेबाच्या सैन्यात या आणि तुम्हाला मोठी जबाबदारी देण्याची जबाबदारी माझी मात्र त्यांच्या तोंडासमोर मुरारबाजी देशपांडे अक्षरशः थुकले आणि त्यांनी दिलेर खानावरतीच वार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी नेमका एक बाण मुरारबाजी देशपांडेंच्या मानेतून आरपार झाला आणि मुरारबाजींना तिथंच मोर मुरारबाजी तिथेच कामी आले आणि मग त्याच्यानंतर सैन्याचा धीर खचला त्यानंतर शिवाजी महाराजांनी ते लढाई थांबवण्याचा हुकूम दिला आणि मग पुरंदर हा मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला एकतर आपण बघितलं की मिर्झा राजे हे शिवाजी महाराजांना शरणागत म्हणूनच घेण्यास आलेले होते त्यामुळं शिवाजी महाराजांचं पूर्ण पाठबळ काढून घ्यायचं हीच भावना यामागे मिर्झा राजेंची होती आणि त्यामुळे शिवाजी महाराज ज्यावेळी तहासाठी बसले त्यावेळी मिर्झा राजेंनी त्यांच्याकडून चार लक्ष होणांचा प्रदेश आणि स्वराज्यातले तेवीस महत्त्वाचे किल्ले स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले म्हणजे जे राहिलेले किल्ले होते त्यामध्ये राजधानीचं ठिकाण असलेला राजग राजगड एक होता त्याचबरोबर रायरीच्या किल्ल्याचं चा बांधकाम चालू होतं म्हणजे जो नंतर रायगड म्हणून प्रसिद्धी झाला तो रायगड आणि छोटे त्याच्या आजूबाजूचे दहा ते बारा किल्ले एवढंच शिवाजी महाराजांचं अस्तित्व पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजांनी ठेवलेलं होतं तहाची बोलणी झाली तहाची बोलणी झाल्यानंतर त्या तहामध्ये काय ठरलेलं होतं तर तेवीस किल्ले शिवाजी महाराज औरंगजेबाकडे सोपवतील मग औरंगजेबाकडे सोपवतील म्हटल्यानंतर परत महाराज तहातून शामियानातून एकदा निघून गेले की दगाफाटका करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तहामध्ये अशी एक अट होती की जोपर्यंत तेवीसच्या तेवीस, तेवीस किल्ले मुघलांच्या स्वाधीन होत नाहीत तोपर्यंत स्वराज्याचे युवराज महाराजांचे प्रथम पुत्र संभाजीराजे हे ओलीस म्हणून मिर्झा राजे जयसिंगाच्या ताब्यात असतील त्यांना कोणताही दगाफाटका होणार नाही हा शब्द मिर्झा राजेंनी दिलेला होता आणि मिर्झा राजे त्यांच्या शब्दाला जागून आहेत हे शिवाजी महाराजांना माहिती होतं त्यामुळे महाराजांनी ही जोखीम उचलली आणि स्वराज्याचा युवराज हा मिर्झा राजेंच्या ताब्यात होता कब्जामध्ये होता जोपर्यंत त्यांच्या ताब्यामध्ये स्वराज्यातले तेवीस किल्ले येत नाहीत तोपर्यंत तर अशा प्रकारे मिर्झा राजेंची ही स्वराज्य देण्याची मोहीम एक प्रकारे यशस्वी झाली कारण त्यांनी शिवाजी महाराजांना शरणागत म्हणून ताब्यात घेतलेलं होतं त्याचबरोबर या तहामध्ये आणखीन एक अट होती ती म्हणजे औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस लवकरच येणार होता त्यामुळे त्या वाढदिवसाला शिवाजी महाराजांनी स्वत उपस्थित राहायचं अशी अट या तहामध्ये होती आणि मग हा पुरंदरचा तह हा पार पडला